लाइट्स कॅमेरा ऍक्शन हे तीन शब्द एखाद्या टेक्निशियन साठी खूप महत्त्वाचे असतात. या तीन शब्दांपासूनच सुरू होतो एखाद्या गोष्टीला मोठ्या चित्रपटापर्यंत घेऊन जाण्याचा प्रवास. 2 ते 3 तासात हे टेक्निशियन आपल्याला अशा जगात घेऊन जातात जे जग कधीतरी आपल्याला हसवतं, कधी रडवतं, तर कधी चक्क घाबरवतं. एक चित्रपट म्हणजे लहान मूल असतं, त्याला जन्म देतो तो लेखक, त्याला वाढवतो, मोठा करतो तो दिग्दर्शक. आपण पडद्यावर अनेक कलाकार बघतो, त्यांच्या भूमिका बघतो. हे कलाकार आपल्याला आवडतात, त्यांच्या प्रेमात पडतात, आपण त्याचे चाहते होऊन जातो. पण या कलाकारांना घडवणारा एक टेक्निशियनच असतो, आपल्या चित्रपटाचा तो बॅकबोन असतो. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जागल अंकिता लोखंडे आणि आज मी सलाम करणार आहे आपल्या अशाच टेक्निशियन्सला. चला तर मग वाट कसली बघताय, सुरू करूया आपल्या टेक्निकल अवॉर्ड्सच्या विनर अनाउन्समेंटला. चला तर मग सन्मान करूया टेक्निकल अवॉर्ड्सच्या आपल्या तिसऱ्या कॅटेगरीचा, जी आहे आउटस्टँडिंग पब्लिसिटी डिझाईन. एखादा चित्रपट बनतो खरा, पण तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे पब्लिसिटी डिझायनर्स करतात. सुरुवातीच्या काळात देखील चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जात होते, पण त्यासाठी मोठमोठे होर्डिंग्स लावले जायचे, भिंती रंगवल्या जायच्या. पण आता जग पुढे गेलंय, सोशल मीडियाचा वापर करून भन्नाट आयडिया वापरून चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातो. हिरकणी चित्रपटाने यावर्षी उत्तम पब्लिसिटी करून चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. म्हणूनच आउटस्टँडिंग पब्लिसिटी डिझाईनचा अवॉर्ड जातोय हिरकणी चित्रपटाला. सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे आपले बाळ घरी एकटे असेल, भुकेले असेल या विचाराने व्याकुळ झालेली आई हिरकणी गडाची खोल कडा उतरून जाण्याचा धाडस दाखवते. ही गोष्ट आपण सारेजण शाळेत शिकलोय. ही गोष्ट ऐकल्यावर आपल्या सर्वांना त्या आईचं खरोखरच नवल वाटतं. शाळेत शिकवलेली हिरकणीची गोष्ट आजही तशीच्या तशी मनात खूप खोलवर घर करून बसली आहे. राहून राहून मनात प्रश्न उपस्थित राहतो की तो कडा हिरकणी नेमकी कशी उतरली असेल, कारण हिरकणी कडा उतरली इतकंच वर्णन पाठ्यपुस्तकात करण्यात आलं होतं. पण खरं तर तो कडा किती खोल होता याचा अनुभव हिरकणी सिनेमाच्या टीमने घेण्याचा प्रयत्न केला. प्रसाद ओक दिग्दर्शित हिरकणी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. धाडसी आईची गोष्ट आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार यासारखा दुसरा आनंद कोणताच नव्हता. जिथून फक्त पाणी खाली जाऊ शकतं आणि वारावर येऊ शकतो असं वर्णन कड्याचं करण्यात आलं होतं. तसेच दीड गाव खोल दरी असं देखील वर्णन करण्यात आलं. अंगावर शहारे येतील असं वर्णन जर कड्याचं करण्यात आलं आहे, तर हिरकणी एका रात्रीत तो कडा कशी उतरली असेल. सुदैवाने ती कडा उतरली तेव्हा कोजागिरीची रात्र होती, म्हणजेच चंद्राचा प्रकाश होता. पण तरी देखील तिला नेमक्या कोणत्या अडचणी आल्या असतील याचा विचार सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद ओक आणि लेखक चिन्मय मांडलेकर यांनी केला. प्रसाद ओक आणि त्यांचं 25 जणांचं युनिट यांनी रायगडावर जाऊन गडाची, त्या कड्याची पाहणी केली. त्या रात्री नेमके कसे आणि काय घडले असेल याचा अंदाज बांधण्यासाठी 25 जणांचं युनिट हिरकणी बुरुजावर भर पावसात गेलं होतं. साधी गवळण असलेल्या हिरकणीने कसं काय केलं हे धाडस याचा विचार करून तिने उचललेली धाडसी पाऊल सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला. प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित हिरकणी सिनेमात सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. हिरकणीची भूमिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अतिशय सुंदररित्या साकारली आहे. हिरकणीच्या चेहऱ्यावरील आनंद, नाराजी, हास्य, काळजी, प्रेम सोनालीने खूप छान पद्धतीने दाखवले आहे. अभिनेता अमित खेडेकरने जीवा व्यक्तिरेखेची भूमिका साकारली आहे. ऐतिहासिक कथा, कलाकारांची नवीन जोडी, चित्रपटातील गाणी आदी गोष्टींमुळे हिरकणी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. हिरकणी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन. टेक्निकल अवॉर्डची पुढची कॅटेगरी घेऊन येते मी लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून्ड टू इट्स मज्जा.com. बघतोस काय, क्लिक कर.